नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण पहिली ते दहावी गणितामध्ये सराव संच 4.1 इयत्ता 9वी गणित गुणोत्तर व प्रमाण या चॅप्टरमधील सराव संच आहे, त्यामधील प्रश्न क्रमांक 1 ते 5 आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत। आज आपण प्रश्न क्रमांक 6, 7 आणि 8 सोडवणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलला बघत असाल तर रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्हाला ज्या विषयाचे तुमचे व्हिडिओज बघायचे आहेत ते व्हिडिओज बघा। तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा। चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 6। आभा आणि तिची आई यांच्या वयांचे गुणोत्तर 2 5 आहे। आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्ष होते, तर आभा आणि तिची आई यांची आजची वय काढा। तर बघा तुम्हाला दिलेली माहिती व्यवस्थित समजून घ्या। आभा व तिची आई यांच्या वयांचे गुणोत्तर किती दिले आहे? 2 5 आहे। मग आभाचे आजचे वय आपण 2x आणि आईचे आजचे वय 5x मानू, कारण गुणोत्तर दिलेलं आहे 2 5 म्हणून। तर आभाच्या जन्माच्या वेळी आईचं वय 27 वर्ष सांगितलेलं आहे, म्हणजे आता जर आजचं वय जर आभाचं 2x असेल तर जन्माच्या वेळी 0 करण्यासाठी काय करावं लागेल? या 5x आईच्या वयामधून मायनस हे 2x करायचं, म्हणजेच ते किती वर्ष आहे? आईचं वय 27 वर्ष आहे असं दिलेलं आहे। त्यावरून आपल्याला हे समीकरण मिळत आहे। तर बघा यावरून आपण एक्सची किंमत काढू शकतो। तर एक्स बरोबर इथे 27 छेदस्थानी 3 होतील, 3 1 3 3 9 27 म्हणून एक्स बरोबर किती आलेले आहेत? 9 आलेले आहेत। आता आभाचे आजचे वय आपण 2x मानलेले आहेत, म्हणून आभाचे आजचे वय बरोबर 2x आहे, म्हणजेच 2 × 9, कारण एक्सची किंमत 9 आलेली आहे, तर 9 × 2 = 18 वर्ष। आणि आईचे आजचे वय किती होईल? आईचे आजचे वय, आईचं आजचं वय आपण 5x मानलेलं आहे, तर 5x बरोबर 5 × x = 9 आलेली, 9 × 5 = 45 वर्ष। तर आपण अशा पद्धतीने आभाचं आणि आईचं आजचं वय काढलेलं आहे। दोघींचं वय आलेलं आहे, आभाचं वय आहे 18 वर्ष, आईचं वय आहे 45 वर्ष। प्रश्न क्रमांक 7। वत्सला व सारा यांची आजची वय अनुक्रमे 14 वर्ष व 10 वर्ष आहेत, किती वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5 4 होईल? तर बघा आपल्याला किती वर्षांनी विचारलेलं आहे, त्यासाठी आपण काय करूया? समजा एक्स वर्षांनी, ती वर्ष किती मानलेले आहेत आपण? एक्स मानलेले आहेत। समजा एक्स वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5 4 होईल असं मानूया आपण। मग आता जर एक्स वर्षांनी त्यांच्या वयांचं गुणोत्तर 5 4 होणार असेल, तर बघा एक्स वर्षांनी आत्ता त्यांची आजची वय किती आहेत? अनुक्रमे 14 वर्ष 10 वर्ष, म्हणजे वत्सलाचं एक्स वर्षांनी वय किती होणार आहे? 14 + x, कारण तिचं आजचं वय 14 आहे। आणि दुसरी आहे सारा, तिचं एक्स वर्षांनी वय किती होणार आहे? 10 + x। तर एक्स वर्षांनी त्या दोघींची वय 14 + x 10 + x होणार आहेत। तर एक्स वर्षांनी त्यांचं गुणोत्तर देखील माहीत आहे आपल्याला, 5 4 आहे, म्हणजे आपण अशा पद्धतीने मांडू शकतो। आता सिंपली हे सोडवून घ्यायचं आहे। तर बघा 14 × 56 प्लस हा 4x आपण तिरपा गुणाकार केलेला आहे, आता बरोबर इथं काय 5 × 50 प्लस 5x। तर इथे आपण जर सिंपली 56 − 50 होतील, हे बरोबर हे 5x, हे प्लस 4x, इकडे −6 होतील। तर आपण ही साईड इकडे घेऊया, तर 5x − 4x होईल आणि 56 − 50 = 6 होईल, म्हणजे आपल्याला बघा एक्सची किंमत 6 आलेली आहे, म्हणजेच एक्स वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 4 होईल। शेवटी इथे लिहा, 6 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 4 होईल। अशा पद्धतीची जेव्हा उदाहरणे दिलेली असतात तेव्हा आपल्याला जे काढायचं आहे ते आपण एखादा चल काय करायचं आहे, मांडायचं आहे आणि त्यावरून ते सोडवायचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 सोडवूया। या सराव संचातील सर्वात शेवटचा प्रश्न आहे हा। रेहाना व तिची आई यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2 7 आहे, 2 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 3 होईल,
तर रेहानाची आजचे वय किती हे आपल्याला काढायचं आहे। तर बघा रेहाना व तिची आई यांच्या आजचे वयाचे गुणोत्तर आपल्याला 2:7 दिलेलं आहे, त्यावरून मग आपण रेहानाचे आजचे वय 2x मानू आणि तिच्या आईचं आजचं वय 7x मानू। आता आपल्याला 2 वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे, तर सर्वप्रथम आपण त्यांचे 2 वर्षांनी वय किती होईल ते काढूया। 2 वर्षांनी त्यांची वये किती होतील ते काढूया। तर बघा आईचं वय किती होईल 2 वर्षांनी 2x प्लस रेहानाचं वय 2 वर्षांनी होईल 2x प्लस 2 आणि आईचं वय होणार आहे हे आहे रेहानाचं वय आणि आईचं वय होणार आहे 7x प्लस 2। तर किती वर्षांनी झालेलं आहे वय 2 वर्षांनी, म्हणून आपण प्लस 2 केलेलं आहे। आता बघा आपल्याला त्यांनी 2 वर्षांनी त्यांच्या वयाचं होणारं गुणोत्तर दिलेलं आहे 1:3। तर बघा आपण इथे 2x प्लस 2 छेदस्थानी 7x प्लस 2 बरोबर गुणोत्तर आहे 1:3 हे मांडायचं आहे। आता तिरपा गुणाकार करून घ्यायचा आहे, 3 ने जर आपण या कंसाला गुणलं तर काय होईल 3 × 2 = 6x प्लस 3 × 2 = 6 येतील इथे परत बरोबर हा 7x प्लस 2 असा येईल। त्यानंतर 6x हा 7x जर इकडे आला तर -7x होईल आणि हा 6 जर समोर नेला तर -6 होईल आणि इथे हा प्लस 2 तर इथे -x येईल बरोबर इथे काय होईल -4 येईल। तर मायनस मायनस सिम्बॉल कट होऊन जाईल, x बरोबर किती येणार आहे 4 येणार आहे। त्यावरून आपण काय करायचं आहे रेहानाचे आजचे वय आपण किती मांडलेले आहे 2x आहे, तर 2x येईल बरोबर 2 × 4 म्हणजे 4 × 2 = 8 वर्ष। रेहानाचं वय किती येणार आहे आजचं 8 वर्ष आणि आईचे आजचं वय किती येणार आहे तर इथं फक्त रेहानाचंच वय विचारलेलं आहे, तर तुम्ही सिंपली रेहानाचं वय काढू शकता। आईचं वय किती येणार आहे, आईचं 7x आहे म्हणजे 7 × 4 7 × 4 = 28 वर्ष येणार आहे। तर तुम्हाला फक्त रेहानाचंच वय काढायला सांगितलेलं आहे, ते आपण इथं काढलेलं आहे। चला तर मग अशा पद्धतीने तुमचा सराव संच 4.1 इथं पूर्ण झालेला आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण तुमचा सराव संच 4.2 सॉल्व करणार आहोत, त्यासाठी बघत राहा रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनल। चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा।